नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत ऑटोकॅड। ऑटोकॅड शिकताना आपण सर्वप्रथम ऑटोकॅडमधील काही बेसिक गोष्टी माहिती करून घेऊ। आता आपल्यासमोर आपण पाहतात, ह्या ठिकाणी आपल्याला काही मेनू दिसत आहेत जे वरती हायलाइट झालेले आहेत। प्रत्येक मेनूला या ठिकाणी तुम्ही पाहता की हे टूल्स आहेत। हा प्रत्येक मेनू काही टूल्स त्याला असाइन करून दिलेले आहेत। जसं होममध्ये गेल्यानंतर तुम्हाला ड्रॉ, मॉडिफाय, ॲनोटेशन टूल्स असे खूप सारे टूल्स तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत। हे टूल्स वापरून आपल्याला आपलं ड्रॉइंग पूर्ण करायचं असतं। त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही पाहताय ड्रॉइंग, आपण जे काही ड्रॉइंग या ठिकाणी ड्रॉ करणार आहोत ते या ड्रॉइंगमध्ये ड्रॉ करणार आहोत। त्यानंतर या ठिकाणी लेआउट आपल्याला दिसत आहेत, आपण ड्रॉ केलेल्या ड्रॉइंगचे लेआउट्स आपल्याला या ठिकाणी दिसतात। त्यानंतर हे पाहता तुम्ही, जसं मी लेआउटवर क्लिक केलं माझ्या ड्रॉइंगचं लेआउट या ठिकाणी ओपन झालेलं आहे। या लेआउट विंडोमध्ये ड्रॉइंगचं फक्त लेआउट आपल्याला या ठिकाणी दिसतो। मी पुन्हा ड्रॉइंग किंवा मॉडेलवरती जातो आहे माझ्या। ह्या ठिकाणी कमांड बार आहे, मी या ठिकाणी माझ्या कमांड एंटर करू शकतो। तसेच या ठिकाणी खाली आपण पाहत आहात की काही ड्रॉइंग्स सेटिंग्स या ठिकाणी दिसत आहेत मला, तर त्या सेटिंगसुद्धा मला या ठिकाणी ड्रॉइंग्स ड्रॉ करताना यूजफुल ठरतात, उपयोगी पडतात।